विजयश्री मिशौर्य आपला खूप खूप स्वागत आहे जयश्री रेसिपीज मध्ये। आजची आपली रेसिपी आहे छोले मसाला, तेही अगदी साध्या व सोप्या पद्धतीने। चला तर पाहूयात छोले मसाला तयार करण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेला आहे। इथे मी एक वाटी छोले रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, तर हे जे छोले आहेत हे मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। यामध्ये घालणार आहोत 1 ते 1.5 ग्लास पाणी, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे, 1 छोटासा दालचिनीचा तुकडा, 2 विलायची व 3 ते 4 लवंग आहेत। तर हे जे छोले आहेत हे आपल्याला 3 ते 4 शिटी घेऊन कुकरला शिजवून घ्यायचे आहेत। ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी इथे 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे चिरून, कांद्याचे मी अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहेत, 2 ते 3 काजू घेतलेले आहेत, काजू ऑप्शनल आहेत, 7 ते 8 लसूण पाकळे आहेत, 1 इंच आलं, 2 हिरव्या मिरच्या व 3 ते 4 मी काळी मिरी घेतलेले आहेत। सर्वात प्रथम एका कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे, यामध्ये आपण घालणार आहोत चिरलेला कांदा, यामध्ये घालायचं आहे 3 ते 4 काळी मिरी, तर हे थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। नंतर मी यामध्ये घालूयात लसूण, आलं घालायचं आहे, 2 ते 3 काजू, 2 हिरव्या मिरच्या व आता आपण घालूयात चिरलेला टोमॅटो। साधारणतः 2 ते 3 मिनिटे आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। कांदा व टोमॅटो सॉफ्ट झालं की हे थंड करून आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। आपलं वाटण तयार झालेलं आहे। आता छोले मसाला तयार करण्यासाठी मी इथे 1 तमालपत्र घेतलेलं आहे, 1 बॅडगी मिरची, कांद्याची मी अशा पद्धतीने स्लाइस करून घेतलेले आहे, 2 छोटे चमचे दही घेतलेलं आहे, ही कसुरी मेथी आहे, 2 चमचे गरम मसाला किंवा छोले मसाला, इथे मी जिरं घेतलेलं आहे, धनेपूड, हळद घेतलेली आहे, जिरेपूड, हे घरचं लाल तिखट आहे व बॅडगी मिरचीचं लाल तिखट। ज्या कढईमध्ये मी अगोदर वाटण भाजून घेतलेलं आहे त्याच कढईमध्ये मी आता ग्रेव्ही तयार करणार आहे। कढईमध्ये आपण घालूया 2 मोठे चमचे तेल। आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे, लो फ्लेम ठेवायची आहे। तर यामध्ये आपण घालणार आहोत 1 तमालपत्र, 1 बॅडगी मिरची, 1/2 टीस्पून जिरे व 2 टीस्पून आपण कश्मीरी लाल मिर्च किंवा बॅडगी लाल मिर्च पावडर घालणार आहोत। हे व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालणार आहोत आपण वाटून घेतलेलं वाटण। तेलामध्ये बॅडगी मिरची घातल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे तिला कलर खूप छान येतो, परंतु गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला लोच ठेवायची आहे। यामध्ये घालणार आहोत कांद्याचे स्लाइसेस, हे ऑप्शनल आहे कांद्याचे स्लाइसेस घालणे, परंतु यामुळे ग्रेव्हीची टेस्ट व लुक दोन्ही खूप चांगल्या पद्धतीने येतात। आता ही जी ग्रेव्ही आहे किंवा हे जे मसाले आहेत हे आपल्याला व्यवस्थितपणे परतून घ्यायचे आहेत। इथे मी 2 चमचे दही घेतलेलं आहे, यामध्ये घालूयात 1/2 टीस्पून हळद, 1 टीस्पून आपण धनेपूड घातलेली आहे, 1 टीस्पून जिरेपूड घातलेली आहे, 1 टीस्पून घरचं लाल तिखट आहे व 1 टीस्पून आपण कश्मीरी मिरचं लाल तिखट घालणार आहोत व 2 चमचे गरम मसाला किंवा छोले मसाला। आता हे व्यवस्थितपणे एकत्रित मिक्स करायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपलं वाटण जे आहे ते तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत दह्यामध्ये मिक्स केलेले मसाले। पुन्हा एकदा हे वाटण जे आहे आपल्याला हे मंद आचेवरच व्यवस्थितपणे परतून घ्यायचं आहे। ग्रेव्ही छान झाली तर भाजीची टेस्ट पण खूप छान येते। आता घालूयात आपण थोडीशी कसुरी मेथी। इथे मी छोले शिजवून घेतलेले आहेत कुकरला, तर यामधील जो दालचिनीचा तुकडा आहे तो मी काढून टाकत आहे, तो मी फक्त फ्लेवरसाठी वापरला होता। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ही जी विलायची आहे ती सुद्धा काढून टाकू शकता। आपली जी ग्रेव्ही आहे ती छान पद्धतीने परतली गेलेली आहे। आता यामध्ये आपण घालूयात छोले जे आपण कुकरला शिजवून घेतलेले आहेत। पाण्यासकट छोले घालायचे आहेत। आता यानुसार आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। आपण स्टार्टिंगला कुकरमध्ये छोले शिजवताना देखील मीठ घातलेलं होतं, त्यामुळे तो अंदाज घेऊन आपल्याला मीठ घालायचं आहे। आता ही जी ग्रेव्ही आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटं व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटे झालेले आहेत, तुम्ही पाहू शकता आपला छोले मसाला तयार झालेला आहे।
तर यावर आपण थोडीशी घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर व कांद्यावर टोमॅटोच्या स्लाइसने मी थोडंसं याला गार्निश करत आहे. गरमागरम भटुरे व छोले आपले तयार झालेले आहेत. भटुरेची रेसिपी मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करेल. छोलेची रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करा. चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. याचबरोबर बेल आयकॉनवर देखील प्रेस करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.